मात्र कारखान्याचे संचालक असणारे आणि विद्यमान चेअरमन यांचे चिरंजीव असणारे यांना ज्यावेळेस संपर्क केला तर त्यांचे आम्हाला उलट प्रश्न असे आहेत की ख की तुमचा या प्रश्नात संबंधच काय सगळ्यांना कदाचित माहिती नसणाऱ्यांना मी सांगू इच्छितो आणि त्या डायरेक्टरनाही सांगू इच्छितो की आपण ज्या कारखान्याचे डायरेक्टर आहात त्या कारखान्याच्या संस्थापकांचा मी नातू आहे आणि का या कारखान्याचा मी सभासद आहे दुसरी बाब म्हणजे कामगारांचं नेतृत्व कामगारांनी सह्या करून लेखी पत्र देऊन माझ्याकडं सोपवलेलं आहे त्यामुळं यांच्या प्रश्नावरती जे काही पत्रव्यवहार करायचा चर्चा करायची आंदोलनात्मक भूमिका घ्यायची याचा अधिकार या कारखान्याचे संस्थापक कर्मवीरा उदुंबरांना पाटील यांच्या पुतळ्याच्या समोर सर्व कामगारांनी माझ्यावरती विश्वास दाखवून हे दिलेला आहे आता ह्या साध्या सोप्या लोकशाहीतल्या प्रक्रिया जर या संचाल चेअरमन साहेबांच्या चिरंजीवांना जर माहीत नसतील तर मला असं वाटतं की त्यांनी या संचालक मंडळावरती जे काही वाढवाडलांच्या वाड़ आशीर्वादाने ते निवडून आले असतील तर त्याच्यामध्ये त्यांचा नैतिक अधिकार नाही आहे राहण्याचा आणि जर संचालक मंडळ जर सभासदांच्या कामगारांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला जर बांधील नसेल तर त्यांनी त्यांची भूमिका तशी जाहीर करावी मी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ऊस उत्पादक सभासद असून संस्थापक औदुंबरांना पाटील यांच्या काळापासून आज त्यागायत विठ्ठल सहकार्याला ऊस घालतो आणि माझा प्रपंच सुंदर रीतीनं करतो पण आज अशी अवस्था आली आहे की संचालक मंडळाच्या गलथान कामगारामुळे आज आम्हाला ऊस उत्पादक सभासदांना भीक मागण्याची वेळ आली वीस किलोमीटरचा परिसर असणारा कारखान्याचा कार्यक्षेत्राचा भाग एकवीसशे रुपये एफआरपी देऊ शकला नाही आणि मान्य संचालक बोर्ड चेअरमन साहेब उप व्हाईस चेअरमन लबाड बोलत्यात तीनशे किलोमीटर ऊस देऊन सव्वीसशे रुपये दर देतो हा उघड उघड कार श सभासदांना फसवण्याची भूमिका हे संचालक मंडळ व्यक्त करतात आणि प्रत्येक कामगाराला बेटेस धरून बोलणाऱ्या सभासदाला पत्र देऊ नका असं कामगाराला प्रेशर आणतात आणि सर्व स विठ्ठल ऊस उत्पादकाच्या सभासदांना मनमानी कारभाराचा कारभार करून त्यांनी कारखाना अधोगतीला आणला आहे तर ह्यांना विठ्ठलानं सुबुद्धी द्यावी एवढी विठ्ठल चरणी प्रार्थना करू